कार्यक्रम पाहुणे बारा हा काही तसा जाहीर कार्यक्रमाचा वेळ नाहीये, पण अशा सोहळ्यासाठी तुम्ही सगळे जळगावकर नुसतेच नाही तर उत्साहाने उपस्थित राहिला याचं खरंच कौतुक आहे। आणि मी तुमच्याशी बोलतोय जास्त इथे बोलणार नाही, कारण मला आणखीन एका ठिकाणी आपली जेव्हा जाहीर सभाच घ्यायची तिथे मी बोलणार आहे। आता थोडा मी उभा राहिलो पण स्टेज हलते, मी मनात विचार केला असं स्टेज कसं हलते। एकूणच केंद्र सरकार आता डगमगायला लागलं त्याचं हे प्रतीक आहे, केंद्र सरकार हलतंय। आज मला माझ्या महापौर उपमहापौर आणि सगळ्या सहकाऱ्यांचा अभिमान आहे। तुम्ही पुतळा तसा कोणाचाही उभा करता येतो, पण पोलादी पुरुष म्हणून नुसते नावाचे नाही कामाचे, नाव लावून कोणी काही करू शकत पण काम करून एखादं पदवी म्हणण्यापेक्षा उपाधी अशी जनतेने द्यायची अशी जी काही तुळस माणसं आहेत व्यक्तिमत्व होऊन गेली, त्यातलं सरदार वल्लभभाई पटेल हे व्यक्तिमत्व आहे, पोलादी पुरुष, त्यांचा पुतळा महापालिकेच्या आवारात उभारणार आणि त्याचं अनावरण करण्याची संधी मला दिली म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो। संजय राऊत आता म्हणाले की वल्लभभाईच्या एकट्याने वाक्य सांगितलं तलवारीला तलवार भिडे, कोणाला उद्देशून बोलले होते तेही त्यांनी सांगितलं। आणि खरंच हा माणूस कसा दूरदृष्टीचा होता, त्यांनी त्या काळामध्ये आरएसएस वरती बंदी सुद्धा आणली होती, त्या व्यक्तीला स्वातंत्र्य प्रेम म्हणजे काय देश प्रेम म्हणजे काय हे पक्क कळत होत। पुतळा किती फुटाचा केला तसा हा किती फुटाचा पुतळा असेल का असेल तो असेल, आणि याच्या जगातला सगळ्यात मोठा पुतळा कुठे उभा केला तुम्हाला माहितीये। पुतळ्याची उंची ठीक आहे, कामाची उंची कधी गाठणार, हे वल्लभभाईंनी काम केलेलं आहे ती उंची तुम्ही गाठणार। आणि आता 17 तारीख येते 17 सप्टेंबर मराठवाडा त्यांनी स्वतंत्र केला होता म्हणजे आपल्या भारतामध्ये आता भारत बोललं पाहिजे, कारण इंडियाची अलर्जी काही जणांना अचानक इंडिया बोलला ती खास सुटायला लागलेली आहे। आजपर्यंत नुसतं इंडिया इंडियाचा घोघव होता वोट फॉर इंडिया, आता आपण इंडिया म्हटलं तर खास सुटली, तर तो मराठवाडा पूर्ण त्यांनी आपल्या देशात सामील करून घेतला। ती तारीख आता येते 4-5 दिवसांनी। विशेष म्हणजे त्याही वेळा काही जण असे होते की नेमकं त्या दिवशी जिनांचं निधन झालेलं, जिनांचं निधन, मग काही म्हणाले की कसं दिसेल बरं दिसणार नाही कारवाई आपण पुढे ढकलूया, वल्लभभाई म्हणाले नाही आज म्हणजे आजच त्यांनी फौजा घुसवल्या निजामाला घुसकावलं रजाकारांचे अत्याचार थांबवले आणि मराठवाडा अभिमानाने आपल्या देशामध्ये सामील करून घेतला। आज आम्ही पुतळ उभारतोय जरूर, पण मणिपूरमध्ये जशी वल्लभभाईंनी मराठवाड्यात कारवाई केली तशी मणिपूरमध्ये यांची कारवाई करण्याची हिंमत होत नाही, आणि स्वतः पोलादी पुरुष म्हणून घेतात, ते कसले पोलादी पुरुष, तक्रारू पुरुष, तक्रारू पुरुष आहेत। आणि अशा या सगळ्या कारभाराचा आपल्याला आता सोक्षमोक्ष लावायचा आहे। एक चांगलं व्यक्तिमत्व तुम्ही म्हणजे जळगावमध्ये सुद्धा आज तुम्ही आहात, आणखी 20 वर्षांचं 25 वर्षांचं 50 वर्षानंतर सगळे नगरसेवक लोकप्रतिनिधी येतील, आदर्श कोणाला मानायचा, छत्रपती शिवाजी महाराज सर आहेत त्यांच्या पुतळ्याचं अनावरण आता आपण करणार आहोत, आणि वल्लभभाई दोन्ही जगायचं कसं आणि जगायचं कोणासाठी हे शिकवणारी ही व्यक्तिमत्व। आज तुम्ही हा चांगला मुहूर्त साधलेला आहात त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो, आणि आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की पुढची सभा तर होतेच, तिकडे जरा थोडं मला बोलायचं आहे म्हणून जास्त इकडे वेळ न घालवता आपल्याला सगळ्यांना परत एकदा या वेळेला उपस्थित राहिल्या म्हणून धन्यवाद देतो। आणि माझे सगळे जे इथले सगळे कट्टर शिवसैनिक आहेत, कट्टर कडवट, त्यांची निष्ठेच्या परीक्षेत पास झालेले आहेत, निष्ठेच्या परीक्षेत हे सगळे मजबूत पोलादी मनाचे पोलादी ताकदीचे माझे सगळे शिवसैनिक आहेत, त्यांना भावी काळासाठी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाव लावून कुणी काहीही करू शकतं असं विधान ठाकरे यांनी केलेलं आहे। सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचं अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण देखील उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे।
पुतळ्याची उंची गाठली कामाची उंची कधी गाठणार असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टोला लगावलेला आहे। तर सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचं अनावरण जळगावमध्ये होतंय आणि त्याच निमित्ताने आता उद्धव ठाकरे या ठिकाणी बोलत